नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठामध्ये आपण गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला आणि कुणी लावला याविषयीची माहिती बघितली. आता आपण गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये बल व गती इयत्ता 9 ला आपण शिकलो होतो त्याविषयीची थोडक्यात माहिती बघूयात. तर कोणतीही वस्तू असेल तर त्या वस्तूला तिच्या वेगामध्ये परिणाम करण्यासाठी तिच्यावर आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं आणि बल प्रयुक्त केलं की त्यानंतर त्या वस्तूचं विस्थापन होतं. त्यावर आधारित न्यूटननं गतिविषयक 3 नियम सांगितले होते. त्यातला पहिला नियम होता, जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर ती वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये कायम राहते. म्हणजे कोणतीही वस्तू असेल त्या वस्तूला जर आपल्याला विराम अवस्थेत असेल आणि तिच्यावर बाह्य बल असंतुलित कार्यरत नसेल तर ती वस्तू आहे त्याच अवस्थेत राहते, गतिमान राहत नाही, किंवा ज्या अवस्थेत गतिमान आहे त्याच अवस्थेत ती पुढे जात असते. दुसरा नियम त्यांनी सांगितला होता, संवेग परिवर्तनावर प्रयुक्त बलाशी समानुपाती असते आणि संवेगाचा परिवर्तन बलाच्या दिशेने होतं. म्हणजे एखाद्या वस्तूवर आपण ज्या दिशेने बल लावतो त्याच दिशेनं तिचं विस्थापन, त्याच दिशेनं ती गतिमान होत असते. आणि तिसरा नियम त्यांनी सांगितला होता, प्रत्येक क्रियाबल जे असतं त्या क्रियाबलाला समान परिमाणाचं त्याच वेळी प्रयुक्त होणारं प्रतिक्रियाबल अस्तित्वात असतं, मात्र त्यांच्या दिशा ज्या आहेत त्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. थोडक्यात त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं आपण तर बंदुकीतून सुटणारी गोळी, जेव्हा बंदुकीतून सुटणारी गोळी असते तेव्हा गोळी जी आहे ती पुढच्या दिशेने जाते आणि मागच्या दिशेने आपल्याला रेटा लावला जातो. समान क्रियाबलास प्रतिक्रियाबल त्या ठिकाणी असतं. त्यानंतर आपण वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल जे आहे त्याविषयीची माहिती बघणार आहोत. या ठिकाणी दिसणारी आकृती जी आहे, आकृतीमध्ये एक व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीने हात एक दोरा घेतला आहे आणि दोऱ्याला दगड बांधून तो फिरवतो आहे. फिरवत असताना जेव्हा त्याच्यावर बल लावलं जातं तेव्हा ती गतिमान अवस्थेमध्ये वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असतं आणि वर्तुळाकार अवस्थेमध्ये फिरत असताना गतिमान होत असताना त्या दोऱ्यावर जो दगड आहे त्या दगडावर किंचितसं बल जे आहे ती व्यक्ती आतल्या बाजूला प्रयुक्त करत असते. याचाच अर्थ असा होतो की जोपर्यंत आपण त्याच्यावर बल लावतोय तोपर्यंत तो दगड फिरतोय, मात्र त्या दगडावरचं बल जर आपण काढून घेतलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतोय दगडावरचं जर बल काढून घेतलं तर तो दगड जो आहे तो दगड आपली जी वर्तुळ स्पर्शिका आहे त्या स्पर्शिकेला सोडून दूर जातो आणि त्याचं बल जे आहे ते बल शून्य होत असतं. स्पर्शिकेच्या स्थानाशी तो दगड फेकला जातो आणि वेगळ्या दिशेनं तो जात असतो. मग अभिकेंद्री बल म्हणजे नेमकं काय? तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं बल प्रयुक्त होत असेल तर त्या बलाला अभिकेंद्री बल असं म्हणतात. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने म्हणजे मधल्या बाजूनं जेव्हा बल प्रयुक्त केलं जातं त्या बलाला अभिकेंद्री बल असं म्हणतात. आणि याचाच अर्थ असा होतो की बलामुळं वस्तू जी आहे ती वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होत असते. त्याचे काही उदाहरणं आपण बघूयात. मग त्यामध्ये अभिकेंद्री बल जे आहे अभिकेंद्री बल कोणकोणत्या वस्तूंवर प्रयुक्त केलं जातं आपल्याला आपली आकाशगंगा माहिती आहे, सूर्यमाला माहिती आहे, सौरमंडल माहिती आहे. या सौरमंडलामध्ये पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र, पृथ्वीला एकमेव उपग्रह आहे चंद्र, त्या चंद्रावर पृथ्वी अभिकेंद्री बल जे आहे ते अभिकेंद्री बल प्रयुक्त करत असते पृथ्वीचं. त्याचप्रमाणे चंद्रावर त्या अभिकेंद्री बलाचं सातत्य असल्यामुळं तो त्याची कक्षा सोडत नाही आणि त्या कक्षेमध्येच वर्तुळाकार गतीमध्ये तो अभिकेंद्री बलाच्या सहाय्यानं पृथ्वीभोवती फिरत असतो. जर चंद्रावर ते बल नसतं तर आपल्याला दररोज चंद्र जो आहे तो चंद्राची येण्याची दिशा जी आहे ती बदललेली दिसली असती. ते केवळ कशामुळं? अभिकेंद्री बळामुळं तो त्याच्या कक्षेमध्येच फिरत असतो. त्याचप्रमाणे सौरमालेतील इतर ग्रह जे आहेत जसं पृथ्वी, गुरु, शुक्र, शनी हे सूर्याच्या केंद्राभोवती विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असतात आणि ते अभिकेंद्री बळाच्या सहाय्यानं फिरत असतात. या सर्वांचा या सर्व प्रश्न जे आहे त्यांचा जर आपण विचार केला आणि विचार केला तर आपल्याला असं दिसतं की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत
फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त करावं लागतं आणि पृथ्वी ते करत असते केंद्राच्या दिशेनं. पृथ्वी कुठून करत असते? केंद्राच्या दिशेनं. चंद्रा स्वतःकडं आकर्षित जर पृथ्वी करत असेल आणि सूर्य देखील पृथ्वीला त्याचप्रमाणे आकर्षित करत असेल असे अनेक निष्कर्ष या ठिकाणी न्यूटन यांनी अभिकेंद्रीय बलाच्या सहाय्यानं काढलेले होते. या भागावर आपल्याला एक छोटासा प्रश्न विचारला जातो 2 मार्काचा. त्या तो प्रश्न असा असतो की अभिकेंद्री बल म्हणजे काय, त्याचं एक उदाहरण लिहा. या धन्यवाद. यानंतरचा भाग आपण पुढील पाठा तासामध्ये बघूयात.